खासदार गजानन कीर्तिकर यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेल्यानं विशेष फरक पडत नाही, उद्या लोक त्यांना विसरून जातील अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. काल गजानन कीर्तिकर साहेब जे आहेत ते आमच्या सोबत, म्हणजे एक वरिष्ठ नेते जे आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे अनेक वर्षाचा जो काही कामाचा तजुर्बा, कामाचा अनुभव जो आहे, आणि नक्कीच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ते दाखल झालेलं त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कामाचा अनुभव जो आहे त्याचा नक्की फायदा आम्हाला होईल आणि या महाराष्ट्राला होईल. ठीक आहे, आता त्या बोलण्याला काही अर्थ नाही. कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते, गेले, ठीक आहे गेले, उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील, त्यांच्या बोलण्याला आता काही अर्थ नाही. ठीक आहे, अमृतवाणी नाही किंवा शिववाणी नाही, आपण गेलात, आम्हाला आमच्या तुम्हाला शुभेच्छा. खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी पश्चिम परिसरामध्ये शिवसेनेनं कीर्तिकरांचे लावलेले पोस्टर शिवसैनिकांनी फाडले, यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. आपण बघतोय गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात गेलेले आहेत, त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिक गजानन कीर्तिकर यांचे पोस्टर्स होते, फोटो होते, ते सगळे फोटो शिवसैनिकांनी फाडलेले आहेत. ही दृश्य अंधेरी पश्चिम मधली आहेत.